नमस्कार सिद्धी. नमस्कार बाई. सिद्धी, आज मी तुला की नाही माणसापेक्षा वेगाने काम करणारे एक यंत्र दाखवणार आहे. अरे बापरे, माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र किती मोठं असेल ते यंत्र बघायलाच हवं. हो, आपण बघूया. माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र म्हणजे संगणक होय. आणि आज मी तुला ते संगणक दाखवणार आहे. समजलं? चल तर मग आपण बघूया संगणक. सिद्धी, याला संगणक असं म्हणतात. हे संगणकाचं मॉनिटर आहे. हे संगणकाचे स्पीकर्स आहेत. याला संगणकाचं कीबोर्ड म्हणतात. हे संगणकाचं सीपीयू आहे, ज्याला संगणकाचं हृदय म्हटलं जात. हे वायर आहे, वायरला लागलेलं ते उंदरासारखं काय दिसतं? हो, ह्याला संगणकाचं माऊस म्हणतात. इंग्रजीत तू उंदराला माऊस म्हणतेस ना, त्याच्यामुळे याचं नाव माऊस असं आहे. अगं, हे यंत्र जरी छोटस असलं तरीही खूप सारी कामं करत. संगणकाद्वारे तू गाणी ऐकू शकते, गोष्टी ऐकू शकते, कथा ऐकू शकते. संगणकाद्वारे तू चित्रपट पाहू शकते. तसंच पत्र पाठवणं, संदेश पोहोचवणं आणि जगातली खूप सारी माहिती या संगणकात साठवता येते. आणि तू हो बरं का, तुझ्या पुस्तकातील गाणी गोष्टी सुद्धा तू या संगणकामध्ये ऐकू शकते. चल, तुला आपण हे संगणक कसं चालतं ते दाखवूया. चल तर सिद्धी, आपण बघूया या संगणकावर गाणी कशी सुरू होतात ते बघ. हा, ह्या संगणकावर आपण बोलानाचं गाणं ऐकलं, हो की नाही? बाई, हे किती छान आहे. बाई, या संगणकावर कसं लिहिता? अगं, अगदी सोपं आहे. हे बघ, ह्या संगणकावर असं लिहिलं जात. खूपच छान, हे संगणक खूप करामती आहे. बरोबर. या संगणकाची अधिक माहिती मी तुला सांगेन. हो, चल तर मग आपण याच्या पुढे या संगणकाविषयी अधिक माहिती मिळवूया. धन्यवाद.